मंडळी, आता तुम्हाला स्त्रीचा नखरा, अदा आणि तोरा काय असतो ह्याची ओळख पटेल. आपली अदाकारी पेश करण्यासाठी तुमच्या समोर येते रसिका वेंगुर्लेकर आणि तिच्या सोबत आहेत मोरे स्क्वेअर अर्थात दत्तू मोरे आणि कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. हे दमयंती, काय हे सौंदर्य, हे काय सौंदर्य? ये घाव दोन तुकडे करून टाकी ना वसाड्या, 100 वेळा हा वाक्य तुझ्याकडनं खोलवून घेतला तरी तुकतो. अरे नलराज आहेस ना, नलराज आहे ना, मग सूप काय फिरवतोस इकडे तिकडे? नाही नाही सूप फिरवतोस? नाही नाही. अरे नलराजामध्ये कसा असायला पाहिजे, असा रुबाबदार अशी वर मान डोल असं आकाशात अशी तलवार काढणार पाहिजे माहिती? कापून टाकी ना वासाड्या, नीट बोल नाही. आता करतो प्लीज, सई मॅडम समोर काही बोलू नका, त्यांना वाईट वाटेल. तुला मारलं तर त्यांना का वाईट वाटेल? हा, त्या एकदा मला सर अशा म्हणाल्या होत्या. अरे वासाड्या, वगा वगा त्या सर म्हणाल्या होत्या, ते एवढं मनावर घेतलं. आता वगा वगात मला काय पण म्हणतात नाही, आमचं प्लॅटोनिक आहे ना, खबर फोडी ना. आणि हे बघ वसड्या, बघ लॉकडाऊन नंतर नल दमयंतीचं नाटक इथं होणार आहे. आणि मुलात म्हणजे काय झालं त्यात दमयंतीची भूमिका मी नाही करणार आहे. मी म्हटलं होतं मी करतो, पण नाही म्हणाले मला. पण काय म्हणाले तुला? नाही म्हणाले. वसड्या, आरशात तोंड बघतलंयस कधी? माझ्यासारखं सौंदर्य आहे तुझ्याकडे? आग लागली या तोंडाला ती. हे बघ, हे दत्तू, दाढी वाढवणार ना, दोन प्रकारचे लोक असतात. एक सौंदर्य खुलून दिसावा म्हणून दाढी वाढवतात, आणि एक ना चेहऱ्यावरच खड्ड लपावत म्हणून दाढी वाढवतात. वसाड्या ना, तू तिसऱ्या प्रकारातला आहेस, तुला दाढी नाही आहे, तू दाढीवर तोंड आलेला आहे वसाड्या. तुला दमयंती होतोय, दमयंती. अरे इतके 30 वर्ष मी दमयंतीची भूमिका करतोय. अरे दमयंतीसाठी अशी तुकतुकीत कांती पाहिजे, काय समजलं? असा घोटीव बांधा पाहिजे. कापून टाकी ना कुठंतरी बघतलंस तो वासाड्या. इथं सौंदर्य दिसत नाही आहे तुला, इकडेच बघायला पाहिजे. अरे साला, एक तर त्या प्रोड्युसर आहे ना, त्याने मुंबईवरून नटी मागवलं नाही दमयंतीच्या रोलसाठी. अरे तिची ताली मिस करायची. म्हणतो कसा काय आहे, लॉकडाऊन नंतर ना वेगळा धमाका करूया, खरी खुरी स्त्री आणूया, मादक अप्सरा. हॅलो हॅलो, बाईचा आवाज खबर करू तुला बसड्या. मास्तरनु, मुंबईची नटी आहे. अहो तर डीबी वर फोटो पाहिला होता मी, ह्याच करणार आहेत मंदाकिनीचा रोल. मंदाकिनी नाही रे, दमयंती. इथं बसलेल्या लोकांच्या आशा पल्लवित करू नका. नमस्कार नमस्कार, मी रसिका. सॉरी हा, मला ते जरा यायला थोडा लेट झाला. अरे ही नटूक बावली आहे ही. माझी ओळख करून दे ना, मी कोणाचे सांगा. नमस्कार मॅडम, हेच ते ज्यांना दमयंतीच्या रोल मधून काढून टाकले. मारलाव का अशी माझी ओळख करून द्या. आग लागली तुझ्या तोंडाला, बाजूला. नमस्कार नमस्कार नमस्कार. ओ मास्तरांनो, असं रोखून काय बघता भाय? नाही नाही, रोखून कुठे, हिच्यात असं काही जम मांजात नाही. नाही तसं ना, म्हणजे ही दमयंतीचा रोल करण्यासाठी आलेली आहे ना, ही म्हणजे त्या रोलच्या जवळपास जाईल का हे मी बघित होतो. काय समजलं मास्तरांनो? त्या ओरिजिनल बाय आहे, जवळपास जाणार तुम्ही आहो. मग हे काय, 30 वर्ष लोकांनी सहन केलं, कळू दे सत्य. आज काय सत्य कळू दे, वाबाड फोडी ना काहीतरी बोल. मास्तरांनो, दोन दोन बायका समोर मारायचे ना मला. अच्छा, मारायचं नाही तुला? मारायचं कसं आहे मॅडम,
मी प्रभाकर मोरे नल दमयंती ह्या नाटकात मी दमयंतीचे रोल करतोय. अच्छा अच्छा. गेली 30 वर्षे मी रोल करतो, काय समजलं? आणि तो रोल आता तू मनला करायचा, काय समजली? ते प्रोड्युसर म्हणाले मला की त्रिपाठी नटाला तुला रिप्लेस करायचं म्हणून. आणि ते सांगत होते की ते आता म्हातारे झालेत, दमयंतीचा रोल आता त्यांना झेपत नाही, पूर्वीसारखी मजा नाही राहिली. मी म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, मी मी गरे दमयंती, तुम्ही बघा फक्त. प्रॉब्लेम थोडा असा आहे ना की रिहर्सल कमी असल्यामुळे दमयंतीचा मेन रोल करायचा म्हणजे जरा असं चॅलेंजिंग आहे, पण मी म्हटलं मी करेन आणि तुम्ही मदत कराल ना थोडीशी. तुम्ही काहीच काळजी करू नका, दमयंतीचा रोल करणार आहो ना मी, आहे म्हटलं काळजी करायची नाही. अरे काय सांगू, त्या काली म्हणजे मी 30 वर्ष दमयंतीचा रोल करतोय का नाही, सगळे प्रेक्षक ना मना बघायला येतात का नाही, काय सांगता? मग काय आहे, मी माझा असा विशिष्ट प्रेक्षक निर्माण केलेला आहे आणि तो मौल्यवान ठेवा मी तुम्हाला देतोय, तो तुम्ही घालवू नको. नाही 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 घालव ना, मी एकदम मनापासून करणार दमयंती. आणि हे बघा तालमीचा सोहळाच, हा मी तुम्हाला व्यवस्थित शिकवीन सांगायला, काय जमत? बस बस बस, अजून काय पाहिजे सर तुम्ही, म्हणजे झालं सगळं. नाही बरोबर, फक्त मला सांगा ना माझ्या हिरोचा रोल कोण करते, म्हणजे नलाचा रोल कोण करणार आहे? मी मी करणार आहे. ओ भाई 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 भाई, अहो त्याच्या उंचीवर जाऊ नको, तो लय करतो तो नाही, एका फटक्यात त्याला तिलं झाली नाही. हा हा, पण एक मिनिट, कसं आहे भाई, पण एका पण पोराला त्यानं उपाशी आतापर्यंत ठेवलेलं नाही, एवढा करतो तो नाही का नाही, काय जाय म्हटलं काय आहे, हा त्याच्या तोंडावर जर शेवाला आलाय ना तर साफ झालं ना की तो नल राजा दिसेल, थोडा रंगरंगोटी केली की काय समजलं, काही काळजी करू नका तुम्ही. बरं, महत्वाची गोष्ट सांगितली तशी आहे की जी दमयंतीचा रोल करणारे जो पात्र आहे त्यानं ना जवळजवळ 5 तास अगोदर थिएटरमध्ये यावं लागेल. 5 तास अगोदर म्हणजे त्याला बाई व्हायला वेळ लागतो ना म्हणून. सॉरी सॉरी सॉरी, बरोबर आहे बाई आहे, बरोबर आहे. नाही म्हणजे कसं, आता ओरिजिनल असल्यामुळे 4 तास तुमचं ऍडजस्ट झालेलं आहे, तुम्ही 1 तास अगोदर या. 1 तास अगोदर चालेल. बसड या, तू 9 तास अगोदर ये, तुला नल बनवायला वेळ लागणार आहे, कळलं तुला? हा ध्यानात ठेव. हा पुढे पुढे बोलतो वाणन वारू वासड, आग लागली तोंडाला. बर मी काय म्हणतो, ते तुमच्या दाढीचं कसं काय, म्हणजे कशी अशी पटापट येते की हळूहळू येते? तालमीच्या वेळी काही प्रॉब्लेम नाही हो, प्रयोगाच्या दिवशी कशी अशी गुलगुलीत दाढी लागते ना दमयंतीचा रोल म्हणजे. अरे हो तुम्ही बायका, पण काय काय बायकांना दाढी असते का? ते माझ्या बायकोच्या हनुवटीवर ना 8-9 केस आलेले आहेत, ते काही प्रॉब्लेम नाही, सगळं बरोबर व्यवस्थित बोल. बरं दमयंतीचं तुम्हाला संवाद पाठ आहे. हा हा, दमयंतीचा रोल माझा मनापासून करायचा ना, खूप अभ्यास करून आले, 15 दिवसात सगळे डायलॉग पाठ झाले, एकदम क्लिअर सगळे संवाद पाठ आहे. हा पाठ. बरं बरं, एक काम करूया, मी तुम्हाला सीन समजवून सांगतो. चालेल. काय आहे, नल राजा आहे ना, नल राजा हा रुसून बसलेला असतो आणि त्याचा रुसवा काढण्यासाठी दमयंती तिथं येते. चालेल, असा सीन आहे, आपण आता बसवणार. नाला तू इथं बस, हा रुसून बसायचं, तुम्ही इकडे या, हा आणि तुम्ही इथं एंट्री घ्यायची, बघा इकडे बघा, असे म्हणजे अशी जरा बाई सारखी नजगत घ्यायची, लक्षात ठेवा बाई सारखी सेम अगदी. काहीच प्रॉब्लेम, एक मिनिट एक मिनिट, काहीच प्रॉब्लेम नाही सर. नल चोकअप नाही झालाय, वा बोरे वा वा, नल रुसलाय रुसलाय. तुझी काय दुधाची बाटली कुणी चोरला नाही काय वासाड्या, असा असं काय करतो वासाड्या, हा आणि काय बांधावर बसलाय नल राजा, राजा असा तुम्ही करून दाखवा, करून दाखवा, हा नल राजाची भूमिका करतोय तिकडे, हे बघ असं बसायचं पोझिशन मध्ये असं बघ आणि रुसायचं, या असं करायचं तलवार बघितले कापून टाकीन मधल्या मध्ये, या तुला सांगून ठेवतो करतो बघ, खूप टॅलेंट आहे माझ्याकडे, तुला झेपल एवढंच दिलेलं आहे मी, मांना शिकवतोय हा कसं रुसायचं आहे गं, चल वासिला मॅडम, ओके मस्त करा, चला हा या. तिकडची स्वारी रुसली वाटत आमच्यावर, हे नल राजा तू असा कोरडा का?
आमच्याशी बोला ना गडे. हे दमयंती, हा आम्ही घुसलोय. घुसलायस कुठं? कुठं घुसलास पासाड्या? काय वाक्य मी शिकवलेलं आहे तुला? ए दमयंती, आम्ही तुमच्यावर रुसलोय असं आहे ना? धडू हा घालू तू डोक्यावर. हा आम्ही रुसलोय. निर्मल, चल बोला ना गडे. हे दमयंती, हा आम्ही रुसलोय. हा या दमयंतीला चांगलं येतं ना लाचा रुसवा काढणं. आता बघाच ही दमयंती कसा तुमचा रुसवा काढते ते. रुसला का मजवरी हे नला. अरे स्त्री पार्टना एवढं नाचायचं नसतं. का का सेटअप हलतो ना? कसला सेटअप सर? नाही म्हणजे शेटवर सगळं नेपथ्य लावलेलं आहे का ना? झाड आहेत, फुलं आहेत, नदी नाला आहेत, ते हलतात आणि कलाकारावर पडतात. अजून असू द्या, पण मी काय तुमचं म्हणजे फुटवर्क मध्ये लई काम करायला. नाही का? छे छे, तुम्हाला नाही जमत हो का? नजाकत सौंदर्य असं दिसलं पाहिजे ना स्त्रीचं. तुम्ही थांबा तिकडे, मी तुम्हाला करून दाखवतो. चालेल राजा. दल्ला मेला, इकडची सॉरी आमच्यावर रुसली वाटत. ए नल राजा, तू असा का कोरडा? ए नल राजा, अरे अरे वसाड्या, तू नल आहेस का कारंजास काय चोपी? प्रेक्षक कुठे? इकडे आहेत का? इकडे आहेत. इकडे आहेत. मग तुझ्या आईशीच्या भावाने इकडे प्रेक्षक ठेवला ना? इकडे आता फिरतोस तो? तू आण नको दिसायला लोकांना. नीट उभारा, परत करावं लागेल. नीट बघा. हा चलो मुंजिक. ए नल राजा, कुठं तालेवर ठेवली? जरा लपव आता मी. घुसली ना इकडे. तलवार दिसत नाही ना? अशी ठेव ना वसाडी. परत ए नला, ए नला, अरे बोल ना काहीतरी. आम्ही आलोय तुला भेटायला. हे दमयंती, आम्ही रुसलोय. रुसला का मजवरी हे नला, रुसला का मजवरी, रुसला का मजवरी हे नला, रुसला का मजवरी. ए नल राजा, का बरे माझ्यावर रुसलायस तू? बोल ना गडे. आणि एवढा तू का कोरडा? हा तुझा रुसवा घालवण्यासाठी ही दमयंती आले रुसवा घालवण्यासाठी. ए नल राजा, अरे बोल ना काहीतरी. ए नल राजा बोल. रुसला का मजवरी ए नला, रुसला का मजवरी, रुसला का मजवरी ए नला, रुसला का मजवरी. अशा पती आहे हा सगळं असं तुम्हाला करावं लागेल. करेन ना सर, सॉरी मगाशी चूक झाली पण मी करेन सर. बरं, त्याच्यानंतर पुढचा सीन असा होतो, लक्षात येईल हा. म्हणजे नल राजा तुमचा डान्स बघतो आणि तुमच्याकडे वळून बघतो आणि म्हणतो, आहा का हे सौंदर्य, सौंदर्य. माती खाऊ नको. चालेल सर, करूया सर. कट. हा बोला. हे नल राजा,
सोडून द्या तुम्ही रुस्वा। काय हे, हे काय सौंदर्य? हा प्रश्न आहे, हा उद्गार आहे का? नाही, किती शिकवलं तुला, उद्गार आहे ना, कसं वाक्य बोलून दाखव परत। हा का हे सौंदर्य असं आहे का? नाही करू नको, नाही तर थोबाट फोडीन। म्हणजे पुढच्या सीनकडे बोलूया, उगाच वेल दुखा घालव्या। काय आहे पुढचा सीन? म्हणजे नल आणि दमयंतीचा प्रणयाचा सीन आहे। चालेल, प्रणय होतो आणि नल आणि दमयंती हातात हात घालतात आणि स्टेजवर राऊंड मारतात, असा सीन आहे। चल काय राहू, चालेल सर, प्रणयाचा सीन, प्रणयाचा सीन। ओके, नल राजा, नल काय रे, बाईंनी हात लावलं कसं तरी होतंय वासड्या आली जाते तर बरू दे, आपल्याला काय करायचं? एक काम कर, ती अशी अशी तलवार अशी लांब कर, बाई तुम्ही तलवारीला पकडा, ह्याच्यावरच भागवून घ्या आजच्या दिवस। चालतंय, हा चला सुरू। हा हे दमयंती, हे पहा सौंदर्य, हे पहा पान फुलं, आणि ही पहा दमयंती। वसड्या म्यानतीची हातात आणि तलवार घेऊन काय गावभर फिरतोयस? तुम्हाला ना नाटकातला म्यान कळतच नाही आहे वसड्या, आग लागली असं असतं काय? हा आणि मॅडम एक गोष्ट, मला काय तर आवडलं ना, आणि तुमच्या चेहऱ्यावर लाजणं दिसतच नाही आहे। असं काय करता सर, किती लाजले मी, इतकं मुंबईत लाजले असते तर ते शिट्ट पडले असते मला। मॅडम मुंबईतल्या लोकांना सौंदर्याची जाण नाही आहे, आमच्याकडे लोक ना लय दर्दी आहेत, तुमचं लाजणं ना त्यांना पुरणार नाही, असं लाजणं असतं काय? अरे लाजणं कसं पाहिजे, म्हणजे मी गेले 30 वर्ष केलेलं आहे, त्याच्यामुळे सगळं माहीत आहे बघा। हे नल राजा, मी आले, मी आले तुमचा आम्ही नाही जा हे काय रोखून बघू नका प्लीज, नाही नाही नाही। हे काय करताय सर, लाजता लाजता तुम्ही ऑडियन्सला ते पप्प्या देताय, कसं दिसतं सर लादण? मी करतो तसा, प्रत्येक प्रयोगाला मी पप्पेच देतो, काय प्रेक्षक खुश होतात का नाही त्याच्यामुळे, असं आहे का? नाही नाही सर, पण मी दमयंती म्हणून असं पप्प्या वगैरे देणार नाही सर। असं कसं तुम्हाला द्यावं लागल? मॅडम त्या ते बरोबर करतायत मास्तरांनो, मला ना तुमच्यासोबत कसं बरं वाटतं करायला, त्यांच्यासोबत फीलच येत नाही, ते बाई वाटतात। अरे बाईच मी, हा बाईच, कधी बघतात ते सांगते बाईच बाईच म्हणून, तुम्हाला कळत नाही का काय वागतं, असं का वागतंय माझ्याशी? दमयंतीचा रोल करायचं म्हणून इतके लांबून मुंबईवरून आले मी, आणि तुम्ही असं वागताय माझ्याशी, झोपता का? नाही नाही, मला नाही करायचं तुमच्या नाटकात, मी जाते जाता जा जा, आणि जिभेचं ऑपरेशन करून घ्या त्यावर। तुम्ही नका शिकव मला, मी बघेन काय ते, आणि तुमच्यावर नाटकात काम करण्यापेक्षा ना आईसमोर मी बालनाट्य करेन। अरे वा वा, आता मी दमयंतीचा रोल करणार। ये नाला